आणि झुगारून दिली बंधनं. ही बंडखोरी करताना कुणाशीही भांडण नाही, कुणाचाही तिरस्कार नाही, फक्त ध्येय गाठण्याची जिद्द होती आणि त्यासाठी सचोटीच्या मार्गानं वाटेल ते करण्याची तयारी. ही थक्क करून टाकणारी गोष्ट आहे नांदेडच्या नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांची. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यामधल्या बेटमुगरा या छोट्याशा गावात स्नेहलता यांचा जन्म झाला. सहा बहिणी आणि एक भाऊ असा परिवार. स्नेहलताला 12वीत विज्ञान शाखेत 86% मिळाले. डॉक्टर होण्याची इच्छा होती पण आर्थिक परिस्थिती बेताची. त्यात 3 मुली लग्नाला आलेल्या. अशा परिस्थितीत स्नेहलताच्या मेडिकलच्या शिक्षणाचा खर्च करणार कसा? स्नेहलताचं डॉक्टर होण्याचं स्वप्न मोडलं. ती डीएड झाली आणि परीक्षा होताच घरच्यांनी तिचं लग्नही करून टाकलं. पण जिद्द स्वस्थ बसू देईना. तिनं पुन्हा नवं स्वप्न बघितलं, कलेक्टर होण्याचं. 2005 माझं लग्न झालं. आत्याच्या मुलाला मला दिलं गेलं. पण त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. पण त्यांना असं वाटायला लागलं की ह्याच्यामध्ये जे काही हुन्नर आहे तर ते आपण बाहेर काढलं पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं की परत एंट्रन्स दे आणि आपण 11वी 12वीचे चांगले मार्क्स आहेत त्यामुळे मेडिकलला प्रवेश मिळेल. परंतु मी म्हटलं की माझ्यासोबतचे जे मुलं मुली आहेत ते 2 वर्ष पुढे निघून गेलेले आहेत त्यामुळे त्यात काही अर्थ नाही. परंतु मग त्यांनी परत MPSC UPSCचं मार्ग दाखवला की हे कर. मी त्यांना म्हटलं, सक्त ताकीद दिली की पहा, म्हटलं आधी एक स्वप्न पाहिलं होतं डॉक्टर होण्याचं, ते मोडलंय. हे जर स्वप्न परत तुम्ही दाखवलं आणि ते जर मोडलं तर तुमची काही खैर नाही. ते म्हणे, नाही नाही, माझ्याकडे जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत मी तुझ्या सरी प्रयत्न करेन आणि तुझं हे मिशन सुरू ठेव. लग्न झाल्यावर स्नेहलतानं तिची इच्छा पतीला बोलून दाखवली. त्यानं तिला सर्वतोपरी साथ दिली. विशेष म्हणजे स्वतः रिक्षाचालक असतानाही त्यांनी स्नेहलताच्या स्वप्नांना बळ द्यायचं ठरवलं. ती प्रेग्नेंट होती तेव्हा, ते पुण्याला गेलं तेव्हा. नंतर मुलगी झाली. मुलीला आमच्याजवळ सांभाळत. मी आमचे सासरवाडीचे सासरे ते त्याच्यामध्ये त्यांचं सपोर्ट होतं त्याच्यात मुलीला सांभाळण्यामध्ये. मग मी तर फक्त ते ऑटो चालवत होतो तेव्हा. त्या ऑटोवर आमचं ते सगळं पुण्याचे लोक बरेच आपल्याला तिथे सपोर्ट केलेत. पहिल्या प्रयत्नात स्नेहलताला अपयश आलं. दुसऱ्या प्रयत्नात फक्त 16 मार्कांनी हुलकावणी दिली. नांदेडला परतण्याचा विचार स्नेहलताच्या मनात आला पण एक शेवटचा प्रयत्न करून बघायचं ठरलं. तिसऱ्या प्रयत्नात त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि मुलाखतीदरम्यान परीक्षकांना भावली ती स्नेहलता यांची कविता. दुसरा प्रश्न विचारला गेला की तुमची एखादी कविता, तुम्ही म्हणताय की कविता वगैरे लिहिता, त्यातली एखादी कविता म्हणून दाखवा. आणि मग ती कविता मी म्हणून दाखवली. ती कविता अशी होती की माझी जागा सोडणार नाही, तुम्ही कितीही करा बाता, तुम्ही कितीही करा बाता, भलेही मारा मला लाथा, पण मी हरणार नाही, ढळणार नाही, माझी जागा सोडणार नाही. अरे ध्येयच आमचा स्वर्ग, अरे ध्येयच आमचा स्वर्ग, त्या वाचून सारे नरक, खेचून आणू ताऱ्यांनाही भगीरथासम गंगेलाही, नचिकेत्यासम जिंकून मरणालाही, पण मी हरणार नाही, ढळणार नाही, माझी जागा सोडणार नाही. गौतमालाही सोसाव्या लागल्या झळा बुद्ध होण्यासाठी, गौतमालाही सोसाव्या लागल्या झळा बुद्ध होण्यासाठी, 7 वर्ष तोही स्थितप्रज्ञ राहिला सिद्ध होण्यासाठी. माझाही दिवा पेटलाय आता कटिबद्ध राहण्यासाठी, आजवरची साधना फुका घालणार नाही, मी हरणार नाही, ढळणार नाही, माझी जागा सोडणार नाही. साधना जाणून घेण्यासाठी साधकच व्हावं लागतं, साधना जाणून घेण्यासाठी साधकच व्हावं लागतं, ध्येय गाठण्यासाठी काळीच दगडाचं करावं लागतं. माझी धडपड कदाचित तुम्हाला कळणार नाही, पण मी हरणार नाही, ढळणार नाही, माझी जागा सोडणार. या कवितेचं शेवटचं जे वाक्य होतं की साधना जाणून घेण्यासाठी साधकच व्हावं लागतं, ध्येय गाठण्यासाठी काळीच दगडाचं करावं लागतं, हे वाक्य म्हणजे म्हणत असताना मलाच इतकं गलबलून आलं की म्हणजे तिथलं पॅनल म्हणजे मी बोलूच शकले नाही. आणि मग त्यांच्याकडे थोडासा वेळ मागितला आणि ते खूप भारावून गेले. शेवटी इंटरव्ह्यू संपल्यानंतर पॅनलचे मेंबर्स म्हणाले की मॅडम तुमची जागा घेऊन जा. मला तो संकेत मिळाल्यासारखा वाटला आणि खरंच माझं सिलेक्शन झालं नायब तहसीलदार यापदी. नांदेड जिल्ह्यात मुदखेडमध्ये त्या नायब तहसीलदार झाल्या. 6 महिने त्यांच्याकडे प्रभारी तहसीलदार पदाचा कार्यभार होता. त्यात त्यांनी वाळू माफियांवर केलेल्या धडक कारवाया गाजल्या. वाळू माफियांचा कर्दन काळ अशी त्यांची ओळख झाली. नायब तहसीलदार झाल्यावरही त्यांनी मध्यरात्री वाळू माफियांवर कारवाई करत 15 ट्रक पकडले. परिस्थिती कोणतीही असो, मनात जिद्द आणि संकटाचा सामना करा असं त्या मुलींना सांगतात. प्रवासी नसतील तुमच्यासोबत कोणी, प्रवासी नसतील तुमच्यासोबत कोणी, कदाचित वाटही धूसर होईल, असे झाले म्हणून थांबू नका, अविरत चालत राहा, वाट दिसेलच. मग बघा त्या क्षणीचा आनंद तुमच्या शिणलेल्या पायांना किती सुखावून जाईल. विस्तीर्ण दिसेल तुम्हाला आकाश, विस्तीर्ण दिसेल तुम्हाला आकाश, कदाचित तारेही निघून जातील, असे झाले म्हणून उडायची राहू नका. तुम्ही झेप तरी घ्या, पंखात बळ घेईलच. कधी दिसेल भयान अंधकार, कधी दिसेल भयान अंधकार, हृदयात धडकी भरवणारा, असे झाले म्हणून घाबरू नका.
अंतरातला दीप पेटवा, लख प्रकाश पडेल, मग बघा तुमच्या ध्येयाचा सूर्य अगदी तुमच्या जवळ आलेला असेल. हे मोटिव्ह ठेवून प्रत्येक जणाने जरी काम केलं माझ्याप्रमाणे, किंवा असं म्हणू शकत नाही की माझ्याप्रमाणे म्हणून, पण मी हे मोटिव्ह ठेवून काम करते जो की सगळ्यांनाच फायदेशीर राहील असं मला वाटतं. ग्रामीण भागातली मुलगी, बिकट आर्थिक परिस्थिती, त्यात लग्न झालेलं पदरी लहान मूल, संसाराची जबाबदारी, इतकी आव्हानं स्नेहलता समोर होती. पण त्यापैकी कुणातच स्नेहलताची जिद्द मोडून काढण्याची ताकद नव्हती. सलाम तिच्या जिद्दीला आणि शुभेच्छा तिच्या कारकिर्दीला. नांदेडहून सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.